आई भवानीचा गजर म्हणजे पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. MPSC विद्यार्थ्यांचा शिष्टमंडळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या बैठकीतही तोडगा न निघाल्यानं आंदोलन चिघळलं. या बैठकीनंतरही विद्यार्थी आंदोलनावरती ठाम आहेत, त्यामुळे आंदोलनाचा तिढा कायम आहे. जोपर्यंत राज्य लोकसेवा आयोग नव्या अभ्यासक्रमाबाबत नोटिफिकेशन मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान सरकार योग्य निर्णय घेणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सागर, आंदोलनावरती ठाम असल्याचं कळतंय, विद्यार्थी सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच तन्मय, आपण बघू शकतो की विद्यार्थी आंदोलनावरती ठाम आहेत. मोठी गर्दी जी आहे ती अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून विद्यार्थी याच ठिकाणी बसून आहेत. अतुल लोंढे असतील, त्याचबरोबर बैराम डोळे असतील, विशाल भंगे असतील, हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एकही विद्यार्थी उठायला तयार नाही. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते आहेत, आयोजक आहेत, अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. विद्यार्थ्यांनी अतिशय सनशील आणि संवेदनशील मार्गाने आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं. आणि विद्यार्थ्यांची मागणी देखील रास्त आहे की तुम्ही जो सिलॅबस बदललेला आहे तर सिलॅबसचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे फक्त काही वेळ मागितलेला आहे. आणि 2025 सालापासून तो सिलॅबस सुरू करावा, त्या परीक्षेचा पॅटर्न सुरू करावा ही रास्त मागणी असताना सुद्धा विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळपर्यंत जवळपास 10:30 झालेले आहेत. विद्यार्थी अन्न पाण्या वाचून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे की सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत ते या आंदोलनामध्ये कुणी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत आहेत. एक विद्यार्थी आहे सकाळपासून आंदोलन आहे, कवितेच्या माध्यमातून भावना मांडतात, कशा मांडतात? बघा, सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आता की कविता आहे. म्हणजे सगळे वेगवेगळ्या माध्यमाने करतात, पण माझं माध्यम जे आहे का कविता. कविता म्हणजे शांततेचं माध्यम आहे. मला माहिती आहे की आमच्या विद्यार्थ्यांसोबत काय मोठे प्रश्न निर्माण होत आहे. जर आयोग असं करत असेल का वाघ गवत खाते बा, एवढं कसं सहन करून घेणार आहे आम्ही? वाघ गवत खाते आम्हाला माहिती ना, वाघ मटण खाते का गवत खाते, आम्ही कसं सहन करून घेणार आहे? आम्ही नाही म्हणलं तर आयोग कसं म्हणणार की वाघ गवतच खाते? मग आमच्या ह्या एवढ्या मोठा प्रश्न आहे आमचे, आम्ही काय चूप बसणार आहे का? आम्ही जर आज चूप बसलो तर आम्हाला इथून पुढच्या आमच्या पिढीला चूप बसा लागणार आहे, त्याच्या पुढच्या पिढीला चूप बसा. आज जर चूप बसलो, आमचं शांततेचं आंदोलन आहे आणि कामाचं आंदोलन आहे, याच्यावर दखल घेतली पाहिजे. सरकारने याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आयोगाला पण हे आमचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. सकाळपासून 9 वाजतापासून सगळे पोरं भुकेल्या पोटानं एका बिस्किटच्या पुढ्यावर एका अर्ध्या पाण्याच्या बॉटलीवर आहे. एवढं सगळं तुम्ही पाहताय सकाळपासून सगळ्या माध्यमांनी. याच्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. आणि मी अमित इथंच थांबतो. कवितेतून सगळ्यांना शांत केलंय. कवितेतून शांत करणार म्हणजे माझ्याकडे एक दोन कविता मी असं वेळेवर बनवल्या आहे. कारण मी सकाळी म्हणजे मला माहीत नव्हतं की आंदोलन आहे. माझा मित्र गौतम त्याने मला घेऊन आला, चल जाऊ जाऊ करून. मग मी आलो तर एक तुमच्यासमोर एक नॉर्मल कविता एक मांडतो. कविता नॉर्मल नाही आहे, कविता अशी टोचून घेणारी आहे, ते तुम्हाला टोचली पाहिजे. आंदोलन 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 पूर्ण घेऊ का साहेब? आंदोलन 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 कायले पाहिजे राजाओ आपल्याले आंदोलन. कारण विद्यार्थी जसे आहे, विद्यार्थी असल्या आंदोलनाशी काही घेणं देणं नाही आहे. त्याला आपली पोस्ट मिळाली पाहिजे, त्याला या परिस्थितीत तो जगतो. आंदोलन 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 कायले पाहिजे राजाओ आंदोलन. गरिबाचे लेकरं आम्ही, तुम्ही देणार आम्ही मान्य करतो ते धोरण. आम्ही आजपर्यंत काय करताय? तुम्ही जे धोरण देता आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला जे गोष्ट पटत नाही. तुम्ही म्हणता वाघ गवतच खाते, कसा खाईन गवत? नाही पटत आम्हाला, नाही पटत. पण आमच्या गच्चीवर बसून घेऊ नका तुम्ही आमचा सूड रे. आमच्या गच्चीवर खऱ्या विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया आहेतच, मात्र आणखी काही प्रतिक्रिया आहेत का विद्यार्थ्यांच्या? सागर, भावना आहेत अजून आपल्या बरोबर विद्यार्थी आहेत, काय भावना आहेत? नमस्कार सर, मी राहुल पवार. इतकं सरकार किंवा आयोग इतकं इगोइस्ट, इतक्या साध्या मागणीसाठी. आमची साधी मागणी फक्त तुम्हाला सरकार बदलाय 2-2.5 वर्ष लागत असतील, आम्हाला तयारी कराय तुम्ही 2 वर्ष तरी दिली पाहिजेत, ही माझी साधी मागणी आहे. आणि त्यासाठी तुम्ही हा पॅटर्न फक्त 2025 पासून लागू करा. ह्या पॅटर्नना कुठल्याही पद्धतीचा कोणत्याही विद्यार्थ्यांचा विरोध नाही आणि कोणताही विद्यार्थी. सकाळपासून तुम्ही बसून या ठिकाणी उन्हात बसलेले होते, आता संध्याकाळ झाली आहे. हां, आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहोत, संध्याकाळ झाली आहे मान्य आहे, परंतु विद्यार्थ्यांची अशी भावना आहे की आता ही मागणी मान्य झाल्याशिवाय एकही विद्यार्थी इथून उठणार नाही.
आणि उपाशीपोटी बसण्याची आणि उपाशीपोटी अभ्यास करण्याची आम्हाला पहिल्यापासून सवयच आहे. ही काही पहिली गोष्ट नाही आहे की आम्ही उपाशीपोटी इथं आंदोलन करत आहोत. परंतु सरकारला एक गोष्ट कळायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी आंदोलन तरी किती करायचं, कारण की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचं का आंदोलन करायचं. ऑलरेडी आम्ही उपाशीपोटी अभ्यास करतोय. आता सरकारला असं वाटत असेल की आम्ही उपाशीपोटी आंदोलन पण करावं, त्याची सुद्धा आमची तयारी आहे. नक्की उपाशीपोटी आंदोलन करण्याची तयारी विद्यार्थ्यांची आहे. विषय असा झालेला आहे सागर होता की जवळजवळ 4 वर्षापासून आम्ही अभ्यास करतोय. अचानकच्या धर्तीवर यांनी 7 महिन्यापूर्वीपासून यांनी डायरेक्ट अभ्यासाचा सिलेबस केला. त्यांनी आतापर्यंत मेनचा अभ्यासाचा पण नीट त्यांनीही केलं नाही आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर अभ्यास करायचा असेल तर पुरेसं कमीत कमी 2 वर्ष लागतात. यांना आमची एवढीच मागणी आहे की ही मागणी 2023 पासून न करता 2025 पासून करावी. सरकारकडे आमची हीच कळकळीची विनंती आहे. सकाळपासून आम्ही विनंती आम्ही सकाळपासून बसलेलो आहे आणि आम्हाला सरकारला हे सांगायचं एवढंच आहे की आता कुठंतरी एवढा विद्यार्थ्यांचा संघर्ष बघून सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. नोंद घेऊन पटकन निर्णय विद्यार्थ्यांच्या सर. सकाळपासून आम्ही 10 तास झाले इथं बिना जेवण विना पाणी पिऊन थोडं थोडं पाणी पिऊन आम्ही थांबलेलो आहे. तर मायबाप सरकारला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय. तुम्ही किती वेळ बसून? 10 तास झाले सर आम्ही सकाळी 10. किती वेळ बसणार अजून? अजून सरकारचा डिसिजन येत ना तोपर्यंत आम्ही बसणार इथं. विद्यार्थ्यांची खूप तन्मय, जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी बसणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अजूनही भावना आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्यात, ऐकायच्यात. काय तुमच्या भावना आहेत? तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसून आहे. राज्य सेवा 2025 लागू करा फक्त, काय नाही. सर सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि अजूनही जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सकाळपासून आमच्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही, आवाज आमचा बाहेर येत नाही, तरी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. आमच्या सगळ्या हे बघा 10-20-25 हजार पोरं आहेत इथे या ठिकाणी, त्या सगळ्या पोरांचा पाठिंबा आहे. रात्र झाली 2 वाजता. पुण्याच्या अलका चौकात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. दुपारपासून सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. ते आता रात्र झाली तरी सुरूच असल्याचं पाहायला मिळतं. रात्र झाली तरी आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं इथं अलका चौकात विद्यार्थी जमले. सागर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि नेमका विद्यार्थ्यांचा विरोध कशाला आहे पाहूया. UPSC च्या धर्तीवर MPSC कडून परीक्षेत बदल. 2023 पासून मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत. सध्या मुख्य परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनं होते. 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या तयारीचं काय असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. 2025 पासून वर्णनात्मक पद्धत सुरू करण्याची मागणी.